नमस्कार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सांची आज आपण आपल्या किचनमध्ये दामट्याचे लाडू बघणार आहोत तर इथे एका बोल मध्ये मी एक कप डाळीचे पीठ घेतलंय त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी आपण घालणार आहोत हे हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे लाडू आपण करतोय तीच पारंपरिक पारंपारिक पद्धत आपण इथं वापरत नाहीये हे लाडू एकदम पटकन होतात या हे लाडू करताना तुपाचं प्रमाण देखील बरंच कमी लागतं आणि चवीला मात्र तेवढेच मस्त लज्जतदार असे लाडू होतात हे आपण व्यवस्थित मळून घ्यायचे थोडं घट्टसर मळायचंय चिकट बेसनाचं पीठ असल्यामुळे चिकट असत तर तुम्ही इथे बघू शकता हे आपलं छान असं मळून झालेलं आहे आता यातला एक थोडासा पोर्शन मी घेते हातामध्ये आता याला थोडस प्रेस करून आपण चपट्या पुरी सारखं करायचंय हातानेच करायचंय गोळा करून आपण त्याला आता हे तुम्ही कसंही शेपमध्ये करू शकता गोलाकार वगैरे पण अशा चपट्या के पुऱ्या केल्या की त्यात तळून पटकन होतात सगळ्या बाजूनी तळल्या जातात तुम्ही इथे बघू शकता हे अशा पद्धतीनं आपण हाताने प्रेस करून हातानेच प्रेस करून छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहोत याच्या अशा पद्धतीनं सगळ्या पिठाच्या आपण इथे पुऱ्या करून घ्यायच्या आता इथे एका बाजूला मी मध्ये तूप घेते आपण या ज्या पुऱ्या आहेत त्या तुपामध्येच तळून घ्यायच्यात तूप त्या मानाने खरंच खूप कमी लागतं तुम्ही बघू शकता इथे मी पुरं तळण्यासाठी एक साधारण चार पाच चमचे तूप घेतलं आहे आता तूप गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण या पुऱ्या तळून घेऊयात तूप लगेच गरम होतं बारीक गॅसवर सगळ्या बाजूनी व्यवस्थित खमंग अशा या पुऱ्या तळून घ्यायच्यात फार लंग र याचा जो रंग आहे तो फार पुढं जाऊन द्यायचा नाही त्यामुळे बारीक गॅसवरच आपण तळून घ्यायच्यात एका बाजूने व्यवस्थित तळून झाल्या की मग त्या सावकाश पलटी करायच्या ह्या अशा पद्धतीनं तुपात तळलेल्या पुऱ्यांचे लाडू खरंच खूप छान लागतात परत एकदा पलटून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता छान रंग आला आपल्या पुऱ्यांना ते आपण काढून घेऊयात तूप पण फार लागत नाही तुम्हाला इथे दिसत असेल ह्या अशा पद्धतीनं मी बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेतल्यात आणि त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता या ज्या पुऱ्या आहेत त्या हाताने कट थोड्याशा गार झाल्या की त्या हाताने कट कर करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्यात सगळ्या पुऱ्यांचे तुकडे करायचे तुम्ही तर बघू शकता आतूनसुद्धा छान तळल्या गेल्या गेल्यात या पुऱ्या आणि आपण या आता मिक्सरला फिरवून घेऊयात फार बारीक पूड नाही करायची याची थोडंसं ठोसरच पीठ ठेवायचं तुमच्या लक्षात येत असेल असं दाणेदार लाडू होतात याचे आता आपण एका कढईमध्ये एक कप साखर घेऊयात आणि साखर भिजेल एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं हे थोडस आपण एकत्र करूयात आपल्याला एक तारी पाक बनवायचा याचा तुम्ही इथे बघू शकता साखर पूर्ण विरघळली आहे आणि जरा दाटसर पाक तयार आहे थोडा त्याला चिकटपणा आला आहे मी उलटण्यावर घेऊन हाताने बोटांनी दाखवते तुम्हाला थोडंसं गार करून मग बघायचं तुम्ही तुम्हाला इथे दिसत असेल त्याला व्यवस्थित एक तार येते आहे परफेक्ट मी एक पा थोड्याशा पाण्यामध्ये देखील हे घेऊन दाखवते तुम्ही इथे बघू शकता त्याचं असं एकत्र गोळ्या ताया, तया तयार होत आहेत ते पाण्यात विरघळत नाही आहे तो पाक दिसत असेल तुम्हाला भांड्यामध्ये आता मिक्सरमध्ये जी पूड केली होती ती एका ताटामध्ये घेऊयात आणि हा पाक त्याच्यामध्ये ओतूयात आता हे व्यवस्थित मिक्स करूयात पाक गरम आहे त्यामुळे इथे आपण चमच्याने कि चमच्याने वगैरे एकत्र एक करायचे हे लाडू चवीला खूप छान लागतात थोडस गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर हे असं व्यवस्थित मोकळं असं होतं इथे थोडीशी वेलची पूड सुद्धा घातलेली आहे मी आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात मनुका लावूयात आणि असे छान मस्त पटकन होणारे खूप कमी तूप लागणारे आणि तेवढे छान दाणेदार असे आपले बेसनाचे लाडू तयार आहेत तर या दिवाळीला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि आज बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज याला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जेदार रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद